खरं म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्रजी टीका करावी हाच मोठा विनोद, ज्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरेंप्रती छत्री धरण्यात गेलं, त्यांनी दुसऱ्यांच्या डोक्यावर कुठली छत्र चांबळ्या याच्याबद्दल उठाठव करून खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धीसाठी देवेंद्रजीने प्रयत्न केले, चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. आणि दुसरीकडे केवळ फेसबुकवरती भाषणं करणे उद्धव ठाकरे खलनायक ठरवायचे तर फेसबुकवर फक्त भाषण करणं उद्धव ठाकरे हेच खरे खलनायक. आणि तुम्ही आरोप कोणावर करताय? खरं म्हणजे स्वतः राजकीय भूमिकेसाठी तुरुंगात गेलो असा आव आज तुम्ही पत्रकार परिषदेत आणलात संजय राऊतजी. आपण राऊतजी ज्या मराठी माणसांसाठी ज्या मराठी मतांसाठी तुम्ही नियमितपणे होतात त्याच मराठी माणसांची जमिनी घरं त्याच झालेला घोटाळा त्यासाठी तुम्ही तुरुंगात गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात बेडकं जशी डराडोरा करत असतात तसं तुम्ही खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करू नका.